नमस्कार। 17व्या अध्यायाचा उल्लेख केला सुरुवातीला ध्यानाच्या वेळेस। श्रद्धात्रय विभाग योग। श्रावण महिना सुरू आहे, विशेष चांगले दिवस सणवार येणार, तप करण्याची संधी, चातुर्मास आहे। तप म्हणजे फोकस्ड एफर्ट, कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट, हार्ड वर्क, यानी तप तो होईल। खिचडी बनवायला ठेवली आणि आग कुठे लावली आणि भांडं कुठे ठेवलं तर पकणार नाही बिरबलची खिचडी। किंवा थोडा वेळ ठेवला, थोडा वेळ बंद केला, दुसरं काही ठेवलं तर नाही, कॉन्सन्ट्रेट करावं लागेल। एका जागी तिथे राहू द्यावं लागेल, कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट। नुसतं मिळमिळीत कसं एखादी काढी टाकली त्यांनी नाही, हार्ड वर्क करावं लागेल। कॉन्सन्ट्रेटेड हार्ड एफर्ट इज तप। गरम होते तपण, मग तपेल्या तप्त, तप अस्य, तपस्या, अस्य म्हणजे असं, लाईक दिस। तप होईल जे गरम करण्यासाठी काय करावं लागतं, घासत राहावं लागतं। घास जोपर्यंत आग पेटत नाही, एकावर एक आपटत राहतात, जोपर्यंत आग आगीची चिंगारी नाही येत, दगडावर दगड, दिल्ली में तेल, चकमक में आग, चकमक चकमक करत करत यश मिळेस। तर तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग। तसा तप करत राहणार, तप अस्य, त्यासाठीची तयारी करावी लागते, व्यवस्था करावी लागते, प्रयत्न करावा लागतात। तपस्येचे दिवस। देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, शौचम आर्जवम, ब्रह्मचार्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते। शारीरिक तप, मानसिक तप, मनसा वाचा कर्मणा, अणीवाणीचं तप। मनातले विचार, वाणीचा उच्चार आणि शरीराचा आचार, शरीराने आचार, उच्चार, विचार, उच्चार, आचार, बिहेवियर, थॉट्स, वर्ड्स अँड बिहेवियर, शेवटी एक्सप्रेशन, बिहेवियरली एक्सप्रेसिंग द नॉलेज। योगीची परिभाषा 21व्या अध्यायात। आत्म उपमेन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन, 33वा श्लोक। सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। बिहेवियर मध्ये असं होऊन जात की सगळ्या माझ्या स्वतःसोबतच मी डील करतोय, आपणच आहे दुसऱ्या रूपात। आत्म उपमा, उपमेन डेझिग्नेशन, आपण जसं सर्वत्र सम, सेम आहे। आत्म उपमेन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। सो बिहेवियर, मनाचे विचार, वाणीचा उच्चार आणि शरीराचा आचार, हे तिन्ही एक सरळ लाईन जेव्हा होईल तेव्हा मग बरोबर त्या दिशेने। तर शारीरिक तप म्हटलं देव द्विज गुरु प्राज्ञ पूजन। प्राज्ञ इंट्युटिव्ह जे लोक आहेत, इन्साइटफुल जे आहे, देवता रूपाने, गुरु रूपाने किंवा रोल मॉडेल्स आपल्या जीवनामध्ये असतात, आदर्श स्थापित करतात आपल्या जीवनासाठी, कारण ते इन्साइटफुल आहे, विजनरीज आहेत। त्याचं पूजन, वंदनीय स्थान देणं, शौचम आर्जवम, स्वच्छता, मनातली आतली स्वच्छता, बाहेरची स्वच्छता आणि आर्जव, विनम्रता। कितीही कमी एकदम कसाही समोरचा व्यक्ती असला असली त्याला आपल्याला त्याच्यापेक्षा थोडंभर कमी मानणं, छोट्यातलं छोटा कोणी असलं तरी थोडंसं आपल्यापेक्षा जास्ती विशेष, त्याच्यामध्ये काहीतरी चमक आहे आणि असतेच, बघण्याची दृष्टी नाही आहे म्हणून लक्षात नाही आहे।
भंगी असो, मोची असो, माळी असो, चांभार, सगळ्यात काही ना काही विश वैशिष्ट्य आहे ते माझ्याजवळ नाही आहेच, आग्रह 100% खात्री आहे. तिथे लक्ष जाणं की अरे ही गोष्ट मिळाने मी इतकं व्यवस्थित कला कसोटी नाही करू शकत, एवढी मेहनत नाही करू शकत, एवढी अक्कल नाही लावू शकत. त्या क्षणात एक खाली किती मोठं असलं ते आपल्याला एक नाच खाली समजणं ते आर्ज देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तपोच्यते. 17व्या अध्यायातला आपला आज 11वा अध्याय सुरू आहे. विश्वरूप दर्शन पण ध्यानाच्या वेळेस विषय निघाला म्हणून त्याला धरून स्पष्टीकरण करण्यासाठी. तसंही आपलं अनिर्बंध आहे गीता योग, असं काही जरुरी नाही आहे की याच रस्त्याने झाला पाहिजे त्याच रस्त्याने झाला पाहिजे. सगळीकडे तो भरला सर्वत्र व्याप्त आहे, अख्याला ब्रह्मांड मा एकतो श्रीहरी. त्यांनी जे सांगितलं त्यावेळेस सांगितलं, त्याचं कुठलंही वाक्य घेतलं, कुठलाही श्लोक घेतला, कुठलाही शब्द घेतला, कुठलाही विचार घेतला, जादूची पोतडी आहे, मस्तच आहे. त्याच्यामध्ये समुद्रात डॉल्फिन नाच जाते, उड्या मारत जाते, मासोळी, ते खूप असा विचार नाही करत की अरे हे एका लाईन तसंच जायचं तसंच जायचं, मस्त मजा मजा सुरू आहे, जनरल प्रगती सुरू आहे त्या दिशेने. पण पोहत पोहत उड्या मारत मजा करत आनंदात फन, म्हणून काही हरकत नाही थोडी सूट घेतली तर जीवनात. मुख्य उद्देश समरस आला बस, श्रेयसच्या दिशेने जायला हवं, प्रेयसकडे भटकायला नको. खूप थोड मुख्य श्रेय सुद्धा झाला जे आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, योग्य आहे, नॉट नेसेसरली जे खूप आपल्याला आवडतं आहे, प्रिय आहे. दोन्ही एकत्र असेल तर फारच चांगला आहे की जे माझ्यासाठी योग्य आहे, श्रेष्ठ आहे, तेच मला आवडते असं. दुर्मिळ बहुनाम जन्मनाम अंते कृष्ण म्हणतो की लाईकिंग व्हॉट आय डू, डुईंग व्हॉट आय लाईक, डुईंग व्हॉट आय लाईक इज रेअर. की मी ते डुईंग व्हॉट आय लाईक इज प्रेयस आहे. लाईकिंग व्हॉट आय डू, जे करावं लागेल, जे आवश्यक असेल ते श्रेयस. तर हे शारीरिक शरीराने तप करायचा, श्रावण मास आला आहे, तपस्या करायची आहे. तर इथे सांगितलं देव गुरु प्राज्ञ पूजनम मनानी शौचम स्वच्छतेला तपस्या म्हणजे आर्ज ह्युम्युलिटीने विनम्रतेने राहण्याला. श्रीकृष्ण तप म्हणतो कारण कठीण आहे, सोपं नाही आहे, तपस्या कठीण असते. आपली विनम्रता शालीनता ठेवणं इतकं सोपं नाही आहे, सतत ठेवणं. ब्रह्मचर्यम अहिंसांच शारीरम तपोच्च, अहिंसा ठेवणार, शब्दांनी हिंसा, हातापायांनी हिंसा, विचारांनी हिंसा, मनातल्या मनात कोसणं, शाप देणं मनातून, कधी तुझं भला नाही होणार, हे अहिंसा सुरू आहे. अहिंसा तपस्या जर करायची असेल तर हे शारीरिक तप. अनुद्वेग करम वाक्यम, वन ऑफ माय फेवरेट श्लोक्स, सुंदर श्लोकांपैकी एक. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत. असा कुठला विषय नाही सुटला गीतेमध्ये जो कव्हर नाही झाला. स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाक म्हणजे जीव, वाणी, वाक्पटुता, विद्या वाचस्पती, तर वाङ्मय वाङ्मय वाक आणि मय लिटररी जीवेनी तप होऊ शकते. उपासाला तप नाही म्हटलं इथे कुठेच. तीन हे दिलंय, याच्यामध्ये खूप उपास करायचा आहे, खूप कष्ट घ्यायचे आहे. इथे श्रीकृष्णाच्या गीतेत तप म्हणून नाही आला. जीवेने तप करायचं अन उद्वेग करम, अन ॲजिटेटिंग डायरेक्ट ट्रान्सलेशन. वेग म्हणजे स्पीड, खूप उद्वेग म्हणजे वर माथा भडकणार, उद्वेग म्हणजे हेअर ऑन फायर. अन उद्वेग, अन ॲजिटेटिंग, कोणाच्या डोक्यात संताप येईल असं शब्द न बोलणार, चिडून झाली एकदम चिड येईल
तळपायाची आग मस्तकाकडे जाईल. उद वर अन उद्वेग करम वाक्यम सत्यम काहीच्या काही आपलं आपला आहे कामाचा म्हणून कसंही बोलत नाही. सत्याला धरूनच थोडं फार खराब लागतं ठीक आहे. गाढवाला कुत्र्याला मांजराला बैलाला बांधतात तर एकदम फ्रीज करून नाही ठेवते एका जागी. त्याचे चारही पाय गड्ड्यात गाडून आता इथे रात्रभर इथेच उभारा आला जा नाही. थोडं सूट देतात खुंटीला बांधून 10-12-15-20 फुटाची दोरा बांधला एवढं इथपर्यंत इथपर्यंत जाऊ शकतो तू. पण पुन्हा झटका मारण्यापासून वापस तिथे यावं लागेल. तसा थोडंफार कलियुग आहे सूट घ्यावी लागली ठीक आहे. सत्याला सोडणं नाही पण सिद्धांत नाही सोडणं सत्याचे एकदम असत्य नाही सांगणं सुटून मोकाट धोरण पळून जाते. मग मनरूपी मुख्य तबिलातून हे जे 5 ढोरं पाळले आहेत चतपूर 24 तास चरत राहतात. शब्द स्पर्श रूप रस गंध हे इथे 2 ढोरं पाळले आहे. कोणी डुकर आहे कोणी गधे आहे कोणी सांड आहे माजलेले आहे आणि सगळे ऐकत नाही. त्यांना बांधून ठेवलं थोडी मुभा दिली पण खूप पूर्ण सोडून दिलं तर एकदम पळून जाते नुकसान करते स्वतःचे आणि दुसऱ्याचे खूप. तर या ढोरांना थोडं बांधून ठेवणं पण सत्यापासून नाही दूर थोडी मुभा देणं काम चालवण्यापुरती एकदम आउटराईट खोटं नाही. प्रॅक्टिकल पाहत आहे बेंड करणं स्ट्रेच करणं वेगळी गोष्ट आहे पण ब्रेक करणं तोडायला नको सत्याला. लांबवलं वाकवलं ठीक आहे तोडायला नको सत्याला. सत्यम प्रिय हितम जयत हितकार कसा एकच धर्म आहे सनातन धर्म ज्यात म्हटलं हे सत्य तरच जे हितकारी असेल तरच त्यांनी अहित होत असेल सत्य सांगणं आवश्यक नसेल तर काही आवश्यकता नाही सांगण्याची. आणि प्रिय त्यातल्या त्यात थोडं साखर टाकून थोडं गोड करून वरून कॅप्सूल घेणं नाही आहोत तर कव्हर करून थोडस शुगर कोट करून किंचित कि ऐकायची इच्छा होईल निदान 2 मिनिटं मग पुढे ते विरघळून जाईल त्या कॅप्सूल मग औषध काम पडेल. औषधात थोडीशी साखर देऊन देतो तसं. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयं तपोच्यते. स्वाध्याय स्वचा अध्यास लगा जास्ती विचार जास्ती वेळ आपल्याला स्वतःला समजून घेण्यामध्ये सेल्फ केअर पासून सुरुवात होऊ शकते ठीक आहे. शरीरापासून सुरुवात शरीराच्या पुढे मनाचे सेल्फ मेंटल हेल्थ त्यानंतर मग बौद्धिक क्षमता आणि त्याच्यानंतर मग स्वकडे स्वाध्याय अभ्यास प्रॅक्टिसिंग पुन्हा पुन्हा ते वाङ्मय तप उच्चते वाणीचं तप शरीराचं तप आणि मन सगळ्यात बेस्ट या 3 पैकी. बरेचदा मी ध्यानात म्हणतो हा श्लोक मन प्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तप मानस उच्चते मानसिक तप. उलट टांगाला नाही म्हटलं झाडावर चढून बसायला गुहेत जाऊन भस्म करायला बर्फावर बसायला खाणं पिणं सोडून द्यायला आगीतून चालायला काहीच नाही सांगितले. त्या श्रेष्ठ त्या सगळ्यांच्या 100 पट मोठं तप सांगितलं आतल्या जिथ्या तिथे मनाने तप कर कसं मन प्रसाद म्हणजे काय प्रसन्न राहा जी परिस्थिती जसं जसं प्रसन्न तप तप आहे कठीण आहे तपस्या तप अस्या कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट लक्ष देऊन सोपा नाही आहे सतत प्रसन्न राहणं तिथं तप तप कर कृष्ण म्हणतो युद्धभूमी त्या मारा मुंड्या कापून लावून राहिला कोणाला बाण कोणाला काही शरशय्यावर जखम होऊन राहिली आहे कोणी शिव्या देऊन राहिला आहे मन प्रसन्न ठेव तरच. दुसऱ्या ध्यान प्रसादे सर्व दुःखाना महानी रस उपजायते तरच दुःखांचा नाश होईल. तर मन प्रसाद सौम्यत्व सौम्य स्वभाव उग्र नको तीक्ष्ण नको जे काही असं कुठलंही एक्सप्रेशन
सूर्याकडे जास्त वेळ नाही पाहू शकत, चंद्राकडे पौर्णिमेच्या किती वेळ बघू शकतो? सोमरस म्हटलं, चंद्र चांदणी, चंद्रप्रकाश जो येतो जणू काही सोमरस आहे, म्हणजे मदिरा जितकी मिळाली तितकी कमी. तसं चंद्राकडे सुंदर बघत राहू शकतो, सूर्याकडे बघितल्यावर प्रणाम ठीक आहे, पण दुसरीकडे बघावं लागतं, उग्र आहे. थोडस तिखट टाकलं तर चांगलं लागतंय, खूप भसकन टाकलं तर. तसं आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं आचार विचार खूप अति सौम्य. कृष्णाचा मन प्रसाद सौम्यतम, मौनम सायलन्स इज गोल्डन, मीनिंगफुल सायलन्स ओव्हर मीनिंगलेस वर्ड्स. मौनम आत्मविनिग्रह, नियंत्रण स्वतःवर, घसरून जाणं पाय. एकदम उचलली जीभ लावली टाळ्याला की एकदम तू तळा का दम धडाका, एकदम काही ना, खूप उच्छृंखल स्वभाव नको, उडाण टप्पोपणा नको, निग्रहित असावा. भाव संशुद्धी, सगळ्यात महत्वाचं तप सांगितलं मनाचं, सगळ्यात महत्वाचं मनाचं तप. मनातले भाव शुद्ध असावे, त्याचे शुद्धीकरणाचा अभ्यास, इंटेन्शन, उद्देश काय आहे, इंटेन्शनॅलिटी, प्युरिटी असावी. स्वार्थ, जिथे स्वार्थ आला तिथे काळीमा लागली, जिथे स्वार्थ आला तिथे कीड लागली, उधळी लागली, सडून राहिला, थोडाही बोट लागलं, नुसतं स्पर्श झाला सर, स्वार्थ नुसतं दर्शन झालं, स्पर्शेने स्पर्शने नाही झाला. मनातल्या विचारांनी दर्शन केलं स्वार्थाचं, की माझ्यासाठी आपलं मला थोडंसं एवढंसं करून देतो का रे, एवढं जातो का, आणतो का, करतो का, मेलो तर मेलो. मी निदान स्वतःचं तर सांगू शकतो, कारण काय मरण्याची भीती जर नसेल, मरण्यामध्ये काही वाईट नसेल वाटत, मरण स्वाभाविक साहजिक आणि चांगलं जर वाटत, मंगलमय मृत्यू, मृत्यूश्चहरश्चाहम, कृष्ण म्हणतात मी आहे मृत्यू. कृष्णाला आलिंगन द्यायला चालू आहे मृत्यू, तर प्रॉब्लेम काय आहे? जीवन त्याच्यासाठी आहे, पूर्ण जीवनभर तेवढं त्याच्यासाठी आहे, तर तेवढी तयारी झाली तर मग कोणासमोर काहीतरी आवश्यकता नाही स्वार्थाची. तुझी इच्छा असेल, वाटत असेल, आनंद होत असेल तर कर बाबा, नाही तर प्रणाम प्रभू. स्वार्थ नाही, स्वार्थाचा गंध नको, स्पर्श नको, दर्शन नको, काही भाव सम शुद्धी, सम चांगला एकसारखा सगळीकडे मनात निरखून पाव. तपस्या जर करायची असेल, खूप उपास तपास नको, ते कुठे सांगितलं 700 श्लोकामध्ये एका श्लोकाची एका शब्दाची नाही आली, निंदा नाही केली आहे कृष्णाने कशाचीच आणि कोणाचीच. उपवास करणं वाईट आहे कुठेच नाही म्हटलंय, खराब आहे कुठेच नाही म्हटलंय, अजिबात, पण आवश्यक नाही कुठेच नाही म्हटलंय, पण याची नितांत आवश्यकता म्हटलंय. हाय प्रायोरिटी आहे स्वार्थरहित जीवन, भाव समज, प्युअर इंटेंट, प्युअर उद्देश, नीट निरखून जाड भिंगाचा चष्मा लावून ध्यान लावून बघायला सांगितलंय. चापलूसी स्वतःसोबत नाही करायला सांगितलंय, असं नाही अरे असं होते होऊन तेवढं थोडं करायला पाहिजे, त्यांचं कर्तव्य आहे, कशाला मोठं लाल रंगाची काठ मारली एकदम फाडून फेकून द्यायला सांगितलंय ते विचार. थोडं ही जर अशुद्धी असेल भावांमध्ये, आपल्या भावनांमध्ये, तर अशांतस्य कुतः सुखम, दुसऱ्या अध्यायात म्हटलं होतं सुख संभव नाही आहेत, त्यातून अशांतीच येईल. हजार वेळा अनुभव करून पाहिला आहे, आता अक्कल फुटण्याची वेळ आली आहे, शिकायला हवा, नाही तर उशीर होऊन जाईल. तर गाडीचे शीट झेंड्या लावायला हिरवा शिट्टी वाजली आहे, बट चढा प्रभू, बट निकल जाएगी गाडी नेता. भाव संशुद्धि इत्येत तपो मानस उच्चते, हे मानसिक तप आहे. अजून कोणतं तप करायचं आहे? हे ते कठीण आहे, खूप कठीण आहे, याच्यापेक्षा सोपं आहे बर्फात चालणं, नागेतून चालणं. ते हे एकदम 17व्या अध्यायात पोहोचलो, कारण ध्यानाच्या व्यवस्था विचार आला होता म्हणून
तीन प्रकारचे तप सांगितले, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम, हे अहिंसा ब्रह्मचर्य हे शारीरिक तप, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत, हे स्वाध्याय अभ्यासनम चैव, हे वाच्यक वाणीच तप आणि मन प्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिर इत्येत तप मानस उच्चते, मानसिक तप मनातले विचार, वाणीचा उच्चार आणि कायेचा आचार, हे तिन्हीच्या शुद्धीसाठी पुढे सांगितले. श्रद्धा त्रय विभाग, ते वाईट ठीकठाक नसेल तर तामसिक स्वभाव होतो. मुख्य श्रद्धा तामसिक राहील. एकदम स्वच्छ चांगलं सुंदर असेल, निर्मळ असेल, निस्वार्थ असेल, ह्या तीन गोष्टी, तर सात्विक होईल. आणि कधी हे कधी ते मिश्रित असेल तर राजसिक होईल. त्यातून जे गुण निर्माण होतील तशी श्रद्धा निर्माण होईल. त्यात इथं कुठे म्हटलं की अरे स्वच्छ फुलं आहे बरं, स्वच्छ खाली पडलेलं उचललं तर तामसिक होईल. मग या दिवशी भलत्या दिवशी भलत्या रंगाचा वाहून राहिला आहे, अरे इथे केळं नाही इथे पेढा ठेवायला पाहिजे, हे तामसिक पूजा झाली, याचं कुठे काय काय म्हटलंय कर्मकांडाचा. याच्या 100,000,000,000,000,000,000 पट महत्वाचं पहिले करायला सांग, मनातली शुद्धी. एका जागी बसून देव प्राप्ती, बिछाण्यात झोपून देवाची प्राप्ती करण्याचा मार्ग सांगितला. जसा आहे तसा जिथे आहे तिथे, जेव्हा आहे तेव्हा. तर एका दोन तरी श्लोकाव्या 11व्या अध्यायातले आपला विश्वरूप दर्शन योग एक दोन झाले होते. चार श्लोक झाले होते. मन्यसे यदि तत् शक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानमव्ययम्, माझ्यासाठी शक्य आहे असं तुला जर वाटत असेल तर. म्हणजे याला माहिती आहे माझ्यासाठी शक्य नाही, पण तो देव आहे आता लक्षात आलं, योगेश्वर आहे, तो करू शकते शक्य असेल तर. तो ही भाव आहे, मैत्रीचाही भाव आहे. अजून मागण मागून राहिला मित्राला, आपण मागताना काही संकोच नसतो, जरा अभय हो ते इधर देणार इधर रख, तोही भाव आहे. आपुलकी आहे, आस्था आहे, आकर्षणी झाला आता, अरे कुतूहल आहे, सगळे सात्विक भाव भरून आले अर्जुनामध्ये. तर पाचवा श्लोक श्री भगवान उवाच, वाच वाचा उवाच, मगाशी म्हटलं वाक वाणी वाचस्पती, देवाच्या जिभेने तो निघाला. श्री ची व्याख्या आपण बरं झाली आहे, श्री नुसता एक शब्द म्हणाला, ज्याला त्याला जिथे तिथे श्री श्री लावून दिलं. सहा षड गुणैश्वर संपन्न ते श्री श्रीमान श्रीमंत भगवान, ज्ञानम वैराग्यम ऐश्वर्यम यश श्री सामर्थ्य, हे सहा गुण सतत भरपूर पूर्ण वेळ ज्याच्यामध्ये तो एक तसा भगवान आणि असा एकच आहे म्हटलाय. भगवान देव खूप आहे, 36 कोटी आहे, भगवान एकच आहे. सगळं ज्ञान सतत ज्ञान सगळीकडचं ज्ञान दरवेळेच ज्ञान भरपूर नुसतं शुद्ध ज्ञान, सगळं ईश्वर ज्याचं आहे, जे काही वाभाव जिथे कुठे आहे, आधी जे होतं नंतर जे राहील ते ज्याचं आहे, इतकं सगळं असताना संपूर्ण वैराग्य ज्याचं आहे, कशाला न चिकटलेला, कशात मन नसलेला, कशाची इच्छा नसलेला, एका झटक्यात सोडून देऊ शकणारा ज्ञान वैराग्य ऐश्वर यश, शक्य नाही की तो अयशस्य, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. शेवटचा श्लोक 700वा श्लोक 18व्या अध्यायातला शेवटचा, तत्र श्री विजय भूति ध्रुवा नीतिर्मतिर्मम, जिथे यतो धर्म तिथे कृष्ण, यतो कृष्ण ततो जय, बस पक एंड ऑफ स्टोरी.
जाय तिथे जाय जिथे कृष्ण आहे, कृष्ण तिथे जाय जिथे धर्म आहे. धर्म म्हणजे आरती पूजा नाही, हिंदू धर्म ख्रिस्ती धर्म नाही, स्वधर्म. स्वधर्मे निधनम श्रेय, बाकी परधर्म ही करते तिकडे कार्य पूजा अर्चना केली नाही केली मिळलं तरी चालेल. निधनम आपलं जे मुख्य आहे त्यात टिकून राहणार, आपला चांगुलपणा जो आहे, आपला मानवता जी आहे, माणुसकी जी आहे, इन्सानियत ह्युमॅनिटी, तिथून मग स्वधर्मामध्ये ज्ञान वैराग्य ऐश्वर यश श्री ऑल गुडनेस ऑल ब्युटी सौंदर्य. लक्ष्मीचं नाव आहे श्री, खरं तर नुसतं लक्ष्मीला श्री म्हणतात, तिचा नवरा म्हणून श्री भगवान, जसं लक्ष्मी नारायण, सीता राम, राधा कृष्ण, रखुमाई विठ्ठल, पहिले माताच्या भक्तीचं नाव असतं, पहिले शक्ती मग शक्तिमान. शक्ती नसेल तर शक्ती मत लेलू पिच्चू पडला नाही, कोणी विचार नाही, देव तिथे अरे देव पडला नाही रे, इतको खेळा नाही ना, वो तो तू पडेल नाही तो उसको महाराज भगवान बैठे रहो क्यों, वो कुछ ताकत नहीं उनमें, दम नहीं है. सूर्य डे म्हणून गेला असं काही धड येत नाही प्रकार, कुठे कधी बंद बल्ब ऑफ होऊन राहिला तर सूर्याला अर्घ्य देणे बंद. शक्ती आहे म्हणून शक्ती मत चमत्व आहे. तस श्री भगवान हे फक्त याला लावतात वास्तव खरं म्हटलं तर, कृष्णा पुढे विष्णू पुढे रामा पुढे, कारण त्याची त्याची जी पत्नी आहे तिचं नाव आहे श्री, ज्याला त्याला जो तो श्री नसतो. त्याच्या षड गुणांमध्ये हे एकदा विषय दुसराच आहे पण धरून आहे म्हणून सांगतो. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगुण निर्गुण एक गोविंद रे. काय म्हणून राहिले सगुण आहे निर्गुण आहे, नाही गुण आहे त्याच्यात नाही आहे गुण, देव गुण गुणवान, देव देवात गुण कसे राहू शकतील, निर्गुण आहे नाही नाही आहे ना. रडत होता, धावत होता, पळत होता, मदत करत होता, चिडत होता, शास्त्र धरले होते, गुण कसे नाही आहे, सात्विक आहे राजसिक आहे तामसिक आहे, मारून टाकला, गुण आहे ना सगुण, नाही 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 ते नुसतं त्याचा अवतार होता, देव निर्गुण आहे हे भांडून राहिलं. तर ज्ञानेश्वर विष्णूचा अंश अवतार, ज्ञान ज्ञानियांचा राजा, सगुण निर्गुण चलहट एक गोविंदूर आहे, दोन्ही आहे. देव आहे तर निर्गुण का नाही राहू शकत, बांधल्या का देव आहे तर सगुण का नाही होऊ शकत, मग देव कसा. गोविंद मध्ये दोन्ही दिसतात, ज्ञानेश्वर महाराजांना दिसतात तर माना लागेल. भज गोविंद मूळ मते शंकराचार्यांना अद्वैत वेदांताचा दुसरा अजून मोठा पंडित नाही झाला, तो म्हणतो भज गोविंद मूळ मते, मूर्खांना गोविंदाचं भजन करा. मग कसं सगुण कोणते, संसारिक गुण सात्विक राजसिक तामसिक, म्हणजे देवात हे कसं राहू शकते, तर तो गुणातीत सौच्चते स्वतःच म्हणतो गीतेत, बरोबर आहे 14व्या अध्यायात सगुणान अतीतयतान ब्रह्म भूयाय कल्पते, नान्यम गुणेभ्य कर्तार यदा दृष्टार पश्यति. मागच्या म्हटलं ते गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भाव स्वरूप, त्याचे गुण वेगळे आहे, ते तो सात्विक राजसिक तामसिक नाही, ते सहा दैवी गुण आहे. आपल्यात तर तीन आहे, तो खूपच गुणी आहे, खूपच सगुणी आहे, निर्गुण नाही आहे, डबल आहे. आणि लक्षण आहे सात्विक राजसिक तामसिक ने, ज्ञान वैराग्य ऐश्वर यश श्री समुदाय तम षड गुण ऐश्वर्यो ही भगवान प्रिय. शंकर व्याख्या करून आले पार्वती समोर आपल्या आराध्याची रामाची, माझा ईश्वर सहा गुण षड गुण ऐश्वर संपन्न आहे. शिवजी सांगतात हे जे तीन गुण आहे पण त्याचे गुण वेगळे आहेत, हे गुण आहे त्याचे दैवी विलक्षण गुण आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं सगुण निर्गुण एक गोविंद रे. तर
आपल्यामध्ये सात्विक राजसिक तामसिक आहे, त्याच्यात ते आहेत, आपल्या तीन आहे त्याच्यात, सहा आहेत. तर हे सगळं असलेला भगवान आहे. एकदम लाईटली नको म्हणून त्याला 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 महाराज इंद्रराजना अरे भगवान एकदम येऊन टपकन नाही देता. धडकन आला होता तसा गजेंद्रासाठी. मग कुठे बसायला सोफा स्वच्छ आहे की नाही पहिले पाहून ठेवला. बस एकदम आला तर हृदयरूपी विराजमान हृदयासनात हृदय कमलात विराजमान स्वच्छ आहे की नाही बघून ठेवा पहिले. एखाद दिवशी येऊनच जाईन एकदम पटकन. काय म्हणते सतत बोलून राहिली. माझा एक मित्र आहे ते आईला सांगितली ती गमत. त्याच्या सासूबाईला हार्ट अटॅक आला. खरं खरी गोष्ट आता सांगतो म्हणजे तो त्याचा इतका असा खूप देवदेव करणारा नाही आहे पण त्यामुळे थोडा मला विश्वास बसून राहिला कृष्णावर. काय झालं म्हटलं पंजाबी आहे त्यामुळे माझ्या सासूबाईला खूप सिगरेट दारू पिते वगैरे सगळं हार्ट अटॅक आला. देशी इंडियनच आहे. मग नंतर देव सांगितलं म्हणून डॉक्टरांनी की हे खूपच मोठा हार्ट अटॅक आहे यातून वाचणं शक्य नाही. ठेवलं 24 तास इथे अमेरिकेत फेअरफॅक्समध्ये आणि काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तो अगदी चांगला मित्र आहे माझा खोटं नाही बोलणार हसून हसून सांगत होता जोक आहे. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं ठीक झालं म्हणून एकदम सासूबाई छगफुट सगळं ठीक डॉक्टर म्हणून आश्चर्य घिंगा म्हणून तर विचारलं की कसं काय ठीक आहे सगळं. ते म्हणे अरे खूपच सिगरेट दारू पिणारी महिला म्हणे खूपच गजब झालं. काय झालं म्हणे ते मी मला माझ्या स्वप्नात मी झोपली होती जे काय कोमामध्ये वरेवर वाज कृष्ण आला म्हणे. तर मग आणि विचारला म्हणे एकच प्रश्न विचारतो हिंदीमध्ये पंजाबी आलाय. मी हे मी मराठी सांगते तो हिंदी सांगता. कोणता बोडिया रहती आहे की जाती आहे ते मला कळलं नाही. म्हटलं म्हणे तू काय म्हणताय बुढिया रहती आहे की जाती आहे. तर मी म्हटलं म्हणे रहती आहे. तर ठीक आहे रह आणि चालला गेला म्हणे. तर आणि खरंच रह गई वो घरी आला. अजूनही आत्ता 1-2 महिन्यापूर्वी भेटलो तिला. तर महाराज प्रभू भगवान ते म्हणण्याचा उद्देश आता की काही सांगता नाही कोणत्या वेळी येऊन झाले एकदम धडाका स्वच्छ ठेवा बसायला जागा जागा असायला हवी हृदयामध्ये. शबरी रोज 16 वर्षाची शबरी 80 वर्षी दर्शन झालं. 2-4 वर्षात गौतम मातंग ऋषींनी तिचे गुरु सांगून दिलं की तुला एवढी तू सेवा करते लपून छपून सगळ्यांच्या आधी उठून तुला नक्की तुझ्या तुला कुठे कुठे शोधू देव देव तुझ्यापर्यंत देव चालतील इतके तुझे सात्विक भाव आहेत. आणि मग ते अंतर्धानपणे निघून गेले. त्यांची वेळ आली मातंग ऋषी त्या दिवसापासून त्या 80 वर्षाच्या वयापर्यंत रोज झाडू मग सडा मग फुलं टाकणार का. अरे राम येईल भगवान चल के आएंगे गुरुने बताया सांगितलं. एक दिवस झाला 2 दिवस 8 महिना वर्ष दशक निघून गेलं. सगळ्यांनी सांगितलं हे पागल झाली आहे पागल बुढी आहे साधू बुवा सगळे तिथले म्हणजे ते पगली येते. काय करते तर काहीतरी डोक्यात घुसला तिच्या रोज सडा झाडते सडा टाकते फुलं फुलं शिंपडते ते त्यांना कोणते बोरं तोडून आणते उष्टी बोरं देवासाठी. वर्षान वर्ष झाल्या म्हातारी झाली आम्ही 80 वर्षाची झाली. आणि एक दिवस पुन्हा तसंच झालं झाडला सडा टाकला फुलांच्या पाकळ्या झेंडूचे फुलं याचे तिथे करून वाहून राहिले वाहून राहिले वाहून राहिले. पाहते खाली वाकत वाकत कंबर वाकलेली पाहते ते सावली 2 सावल्या येऊन राहिल्या. तिकडून तर कोणी जायचं नाही सगळे लोक धुतकारून दुसऱ्या रस्त्याने जायचे पगले आहे म्हणून. पण माझ्या माझ्या दिशेने 2 साल येऊन राहिले अजून जवळ येऊन राहिले 4-5 चालताना दिसून राहिले. हे काय म्हणून ती वर पाहते अरे शरचापधारी जटा मुकुट बांधलेले भगवे वस्त्र धारण करणारे 2 नवयुवक तेजपुंज 1 श्यामल 1 कोरापान उंच कोरा रुंद बांधा हे कोणी नाही. शबरी माता यही रहती है एकदम रोमांच थर थरुन. मैं दशरथ नंदन राम
ये मेरा छोटा अनुज लक्ष्मण। बाप रे बाप, ऐसा प्रसंग आला थी जिन्हों खरोखर चला था। शबरी माता कहाँ रहती? शबरी माता यही है। आओ प्रभु करत करत तो का जाने क्या ये तो क्या जाने किस भेष में नारायण मिल जाए। म्हणून स्वतः आपलं हृदय कोण समोर जी उभी आहे तडतड करते आहे, समोर जो माणूस आहे तू तडाख्याने बोलता आहे, काय माहिती त्याच्या रूपाने असाल समोर। आपल्याकडून विनम्र राहावा, प्रेमळ राहावा, सांत्वनाशील राहावा, म्हणजे अंगावरून लाताडून देऊन दे तसं नाही म्हटलं त्याने। कसंही कर, लाता दे, शिव्या दे, नुकसान कर, चोऱ्या कर, चपाट्या कर, म्हणून नाही, सुरक्षित तर राहावा पण आर्जव आणि राहावा हे इथले जे सांगितल्या गीतेचं लक्षण। पश्यमे पार्थ रूपाणि शतशो अथ सहस्रशः नाना विधानि दिव्यानि नाना वर्णाकृतीनि च। श्री भगवान बोले हे पार्थ, अब तो मेरे सैकड़ों हजारों नाना प्रकार के और नाना वर्ण नाना आकृति वाले अलौकिक रूपों को देख। तो ये पा हंड्रेड्स ऑफ शतशो था शेकड़ो शेकड़ो रूप वर्ण आकार है ना, कोण सिंहाचा रंग कसा, आकार कसा, मोठा आयाळ कसा, आणि अळीचा आकार कसा, रंग कसा, हे तुला काय पाहिजे, कोणत्या कोणत्या मासोळीचा कसा रंग आहे, आकार आहे, रूप आहे, पक्षाचा रूप आकार कसा आहे, कीडा कुठे, कातीण कशी आहे, पाल कशी आहे, माणूस कसा आहे, माकड कसा आहे, हे सगळे आपल्या भोवती जे आहे ना वेगळे रूप प्रत्येकाचं वेगळं, आणि माणूसही म्हटलं तरी दोन एकसारखे नाही, आकार वेगळा, रूप वेगळा, रंग वेगळा। हे पहा कुठे सगळी सगळी जे पाहिजे ते आता आपल्या समोर होते ना विश्वरूप। सूक्ष्मदृष्टीने विचारपूर्वक जर पाहिला तर हा दृष्टी त्याला हेच देणार फक्त की कनेक्ट होण्याची दृष्टी। आता आपल्याला वेगळे वेगळे दिसतात ना, माकड वेगळे आहे, सिंह वेगळे, अळ्या वेगळ्या, किडे वेगळे, मासोळ्या वेगळ्या, मनुष्य वेगळा, पक्षी वेगळे, वेगळे वेगळे दिसतात आहे। दिव्य दृष्टीने एक सलग त्यातून जो थीम आहे कनेक्टेड वन दिसेल तर तिकडे आकार रूप रंग वेगळे दिसून आले, पण ते सगळं एक कनेक्टेड आहे, एक सलग सृष्टी आहे। हा सात समुद्र आहे, सात समुद्र नाही, समुद्र एकच आहे। नीट नीट बघितलं तर भूगोलात विचार करून पाणी पृथ्वीवर एक पसरलेला असेल इकडे, त्यांनी म्हटलं इकडचा आमचा समुद्र आहे, इकडचा आमचा समुद्र आहे, इकडचे असे ती शेवटी सगळे कनेक्टेड आहे। पृथ्वी जमीन हे रशिया आहे, हे चीन आहे, भारत आहे, असं नाही आहे, एकच आहे पृथ्वी, एकच आहे समुद्र, एकच आहे सगळं। वारा वाहतो आहे सगळीकडे, एकच वारा वाहतो आहे, तोच वारा इकडे, तोच वारा तिकडे, इकडे तिकडे। हे हा करंगळी नाव दिला असं रूप आहे, हा वेगळा छोटा जितू आहे, हा मध्यम जितू आहे, हा अजून मोठा जितू आहे, हा लठ्ठ जितू आहे, हा हात जितू आहे, हे डोकं जितू आहे, हे डोळा जितू आहे, हे मिशी जितू आहे, असं नाही आहे। हे बोट हे ते वेगळे वेगळे आहे, पण व्यक्ती एक आहे। नुसतं याच्याकडे पाहिलं तर करंगळी आहे, हे करंगळीकडे पाहिलं तर, आणि पूर्ण जर पाहिलं तर माणूस आहे, व्यक्ती आहे। हे तर कनेक्ट, हे कनेक्टेड आहे, हे कनेक्टेड आहे, हे कनेक्टेड, वेगळे वेगळे बोटे आपण पाहा इथे कनेक्टेड आहे। हा हात आणि हा हात वेगळे वेगळे आहे, पण पहा हा इथून कनेक्टेड आहे। हे दोन हात आणि खाली दोन पाय पहा वेगळे वेगळे आहे, पण बघ मधल्या भागाने कनेक्टेड आहे। पोट पोटाचा हाताशी पायाशी काही संबंध नाही, पोट म्हटलं म्हणून, पण पहा कनेक्टेड आहे। पाठही कनेक्टेड आहे, डोकं एक एक केस कनेक्टेड आहे, नख कनेक्टेड आहे, आतल्या नसा कनेक्टेड आहे, रक्ताचा एक एक थेंब कनेक्टेड आहे, अन्नाचा एक एक कण कनेक्टेड आहे, श्वासातला एक 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 अणु परमाणु कनेक्टेड आहे, एक आहे सगळ्यांमध्ये मी व्याप्त आहे। एक व्यक्ती ज्याचं ज्याला हे नाव देऊन दिला तर हे संपूर्ण मध्ये व्याप्त एकच आहे,
अखिल ब्रह्मांड मा एकतो श्री हरी। तसे वेगळे वेगळे तुकडे 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 असं असं दिसून आले आहे, ते आपल्या दृष्टीने कमी दृष्टीने नीट समजून पाहिलं तर कनेक्टेड आहे सगळे त्याच्यामध्ये। समुद्रातल्या लाटा छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या, मोठ्या सुनामी लाटा, मध्यम लाटा, लंब्या लाटा, उंच लाटा, ठिंग्या लाटा, छोटीशी लाट, सगळ्या लाटा कनेक्टेड, एक समुद्र आहे, एक जल रूपाने पाण्याने एक आहे। हे आभाळ ढग आहे, ढग 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 असं ढग 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 आभाळ एक आहे, आकाश एक आहे, त्याच्यामध्ये सगळे कनेक्टेड आहे एकमेकाला। होळीमध्ये लाकडाचे तुकडे टाकले, एक लंब लाकूड छोटं लाकूड सगळे जळून आले, वेगळे वेगळे आकार घेऊन जळून आले। आग आग एक आहे, आकार ते लाकडामुळे तसं दिस वाटून आलाय। आग जी पेटली ती एक आहे, सगळीकडे तसंच व्याप्त आहे आपलं लक्ष नाही। झाडाची फांदी, झाडाचं पान, झाडाचं फूल, झाडाची कळी, झाडाचं लाकूड, झाडाचं मूळ, ह्याला नाव दिलं, हे मूळ आहे, हे फांदी आहे, हे पान आहे, हे असं आहे, पानाचा आकार असा, फुलाचा आकार तसा, याचा रंग हा आणि मुळाचा रंग तसा, हे म्हणून वेगळे वेगळे झाले। हो वेगळे वेगळे झाले, पण वास्तविक एकच आहे, वृक्ष कनेक्टेड आहे तसा। हा विश्वरूप दर्शन योग, कोणी वाईट आहे, कोणी तिखट आहे, कोणी खारट आहे, कोणी चमचमीत आहे, कोणी मौनी बाबा आहे, कोणी उद्धट आहे, कोणी प्रेमळ आहे, कोणी आपले आहे, कोणी पराय आहे, कोणी चांगले आहे, कोणी वाईट आहे, कोणी गुंडे आहे, कोणी संत आहे। हो तसंच हे सगळं झालं, पण आतून एक आहे, कनेक्टेड आहे। हे जर बघण्याची दृष्टी मिळाली, देव्य दृष्टी म्हटलं कृष्णाने, यात देव्यम ददामि ते चक्षु म्हणजे डोळे, पश्यमे बघ बघू शकतो, बघ काय मे म्हणजे माझं योग्य ऐश्वर, बघ कसं एकही आणि अनेकही एकाच वेळी, हे शरीर एकही आहे आणि तुकडे तुकडे वेगळी आहे अनेक एकाच वेळी, एवढं तर कळते कारण हे छोटस आहे, पण पूर्ण ब्रह्मांड तसं लक्षात यायला वेळ लागतो आपल्या दृष्टीने। सूर्याचे किरण वेगळे वेगळे वेगळीकडे वेगळे वेगळे पडले, सूर्य एक आहे, सोर्स एकच आहे, इकडे याला प्रकाशित केलं, तिकडे त्याला प्रकाशित केलं, दिवाला रात्रीच्या वेळी पूर्ण खोलीत सगळीकडचं दिसायला लागला, त्याचा प्रकाश सर्वत्र व्याप्त झाला, अंधारातली प्रत्येक वस्तू दिसायला लागली, बल्ब लावला, दिवा लावला, सगळा त्या एक एक सगळा प्रकाश एकच आहे, कनेक्टेड आहे ज्याच्या पूर्ण आला। कठीण नाही आहे गीता, अशक्य नाही आहे विश्वरूप, फालतू नाही आणि काही होत नाही फायदा असं नाही, हे सगळ्याच्या उलट आहे। हुशार लोकांसाठी आहे गीता असं नाही, पंडित लोकांसाठी, शिकल्या सावरल्यासाठी गीता असं नाही, असे नसते, त्याच्या उलट आहे म्हणू शकतो। सरळ साध्या लोकांसाठी, सिंपल लोकांसाठी गीता पटपट पटपट करते, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः राहिले कोरडे पाषाण, त्याच्यापेक्षा ऐरावत रतन थोर त्यासी अंकुशाचा मार, नकोर बाबा तुकाराम महाराज लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। साधा विचार ठेवला, व्यवस्थित पूर्ण विश्वासाने शब्दाचा जो अर्थ आहे तो जर विचार केला तर बिलकुल आत्मसात होऊ शकते, सुटका होऊ शकते या जन्मात दुःखातून, सगळ्या स्पर्धेतून, हेव्या दाव्यातून, सगळीकडेच तोच दिसतोय। ठीक आहे, आपल्या मनाचा कर, तूच कर, ते तुझच सृष्टी आहे, तुझंच वैभव आहे, तुझंच शरीर, जे कर आणि माझी या रूपातूनही तूच ना, बाकी सगळ्या देवानी या रूपात जी बसली आहे बघते आहे ती कोण आहे, तिला कसं सोडून दिल तो, बाकी सगळं देव आहे कनेक्टेड, आणि इथे एक नुसती पोटकोळी बांधून बाजूला ठेवून दिली, लय तू इसमें से भी मजा कर, खा पी ते जे वाटतं मस्त राह, पण देव आहे या भावनेने केलं तर चांगलंच बोलल्या जाईल, चांगलंच केल्या जाईल, निस्वार्थ देण्याची वृत्ती होईल। देव आहे माझ्यातून काम करताय तर देण्याची वृत्ती होईल, आणि देव नाही आहे व्यक्ती आहे तर घेण्याची वृत्ती होईल। आपलं स्वतः आपलं निरखून पाहू की जास्तीत जास्त वेळ माझा उद्देश कोणी समोर आला तर मन पहिले कुठे जाते की याला मी काय देऊ,
याच्याकडून काय घेऊ, जितकं जास्तीत जास्त काय देऊ, सगळ्यात मोठी देण्याची वस्तू ती वस्तूच नाही आहे, प्रेम, सांत्वना, माधुर्य, गोड, चांगुलपणा, सात्विकता, त्या व्यक्तीला ज्यांनी चांगलं वाटेल असं आपली हेकडे धरून नाही असं हेच बरोबर आहे म्हणून सांगितलं तुमच्या भल्यासाठी सांगा. निघून गेले पण तोंड नाही पाणार, काही चान्स नाही मग. नाही या बसा प्रभू, मला माहिती आहे आत तुमच्या आत कोण आहे. खूप कठीण नाही आहे, थोडी एवढी एवढी अक्कल वापरली तर होऊन जायचं. मी तर कितीला म्हणते हे स्क्रू ड्रायव्हर घेऊन अर्धा अर्धा फिरवा जाय फक्त, बस एवढा ढिला तेवढा तेवढा टाईट केला की बरोबर प्रकाश एकदम दिसायला लागत ईश्वराचा. माझा अनुभव सांगतोय, बाकी काही इतरांसाठी नाही म्हणत, मी स्वतःचा माझा माझ्या मला दोन चार घुमावं लागले, अर्ध्याने नाही झालं माझं स्वतःचा. पण आता लक्षात येते की जास्तीत जास्त माझ्यापेक्षा सगळे चांगले आणि हुशार आहेत, त्याच्यामुळे मोस्टली सगळ्यांचं अर्ध्याने होऊ शकते. मला तीन चार पेज टाईट करावं लागलं, बरेच वेळ लागला. तर म्हणून तर म्हणतो की बघ तू माझे शेकडो हजारो शतशो आता सहस्त्रश म्हणजे हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ शेकडो हजारो माझे रूप. आणि तेच दिसलं जे तिथे ऑलरेडी होता, घोडे दिसले, हत्ती दिसले, लोक दिसले, पण सगळे कनेक्टेड एक रूपात दिसले. ती महत्ता आहे विलक्षण. आजपर्यंत ना भूतो न भविष्यती असं जावा. नाना विधानी दिव्यानी निरनिराळ्या प्रकारचे पश्चादित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा बहुन्य दृष्टपूर्वाणी पश्चाश्चर्याणी भारत. हे भरतवंशी अर्जुन, तू मुझमें आदित्यों को अर्थात अदिति के द्वादश पुत्रों को, मागे सांगितलं होतं बारा बारा सूर्यांमध्ये आदितीचे कश्यप मुनीचे दोन पत्नी दिती आणि अदिती, दितीचे मुलं आणि अदितीचे मुलं, दितीचे दैत्य अदितीचे आदित्य, त्या बारामध्ये सूर्य एक आहे, त्यांचा प्रमुख विष्णू. आणि एकादश रुद्र, द्वादश पुत्रांको एकादश रुद्रांको, अकरा रुद्रांमध्ये प्रमुख शंकर आहे, आठ वसुंक जस भीष्म पिता दे मा होते, आठ पैकी आठवा लहाना वसु. दोनों अश्विनी कुमारों को दोन डोळे, और 49 मरुत गणों को 49 मारुती होते आहे, त्यातला हनुमान एक त्याचा प्रमुख तथा. और भी बहुत से पहले न देखे हुए आश्चर्यमय रूपों को देख. बघ तुला जे जे काय ऐकलं असेल आजपर्यंत ते सगळं बघू शकतो. इह एकस्थम जगत कृत्स्नम पश्चाद्य सचराचरम मम देहे गुडाकेश यच्चान्याद्य दृष्टमिच्छसि. हे अर्जुन, अब इस मेरे शरीर में एक जगह स्थित, तेथे महत्वाचा मुद्दा काय, एका जागी. हे तर आपल्याला दिसते सगळं, ऐकलं आहे माहिती आहे, पण एकाच एकात दिसणं, त्यामधून एक दिसणं आणि एकात ते दिसणं. इह एकस्थम, इथे एकात सगळे टिकलेले, जगत कृत्स्नम जे काय बनलंय ते सगळे एकात. सचर अचरम, लिव्हिंग ऑर डेड, जिवंत आणि मेलेलं, दगड माती गोटे तेही दिसून, रथ रथ जिवंत नसतो, हे सगळं त्याच्यात दिसून आला त्याला. जीवित असो की मृतक असो, जे काय आहे एक्झिस्ट एकात. तर नख जे असते आपलं नखात जीवन नाही आहे, म्हणून कापून कापलं तरी काही नाही होत. केसांमध्ये जीवन नाही आहे म्हणून करताना आलंय मध्ये जाऊन कच 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 कापलं तरी काही अग ऐग नाही होत. तर सजीव आणि इथे टाचणी ठरली होती एकदम टचकन होते. तर सजीव असो निर्जीव असो, आणि इथे खास होते केसाला नुसती खाल नाही सुटत, केसाच्या हात टकल्याला टाळक्याला होते पण केसाला नाही खास सुटत. तर सजीव असो निर्जीव असो समजू शकतो यातलं, तर सगळं एकत माझ्यातच आहे, माझे केस माझे नख सगळंच आहे. मम देहे गुडाकेश, देह शब्द वापरलाय त्यांनी, माझ्या देहात
गुडाकेश अर्जुनाचं नाव आहे, निद्राजीत गुडाकेश म्हणजे झोपेवर नियंत्रण असलेला, जेव्हा आवश्यक जितके आवश्यक जसं आवश्यक तेवढंच झोपून होऊन जाणारा, आणि गुडाक म्हणजे शिवजींचे शंकरही तसंच आता झोपायचं नाही ध्यान असते तर पूर्ण वेळ, तर शंकर ज्याचा इष्ट आहे ईश गुडाक ईश अर्जुन कृष्णाची पूजा नाही करायचा कधी, त्याच्या दिवशी शंकर होते यज्ञ करायचा युद्धाच्या आधी पूजा शंकराची पूजा करायचा, आणि कृष्णाने म्हणतो बरोबर करतो तसं तसं चालू ठेवा, बदलाला नाही सांगितलं माझेही तो देवा म्हणतो म्हणाला तूही मी त्याचीच पूजा करतो म्हणा, कृष्ण म्हणा अर्जुनाला एकदम धाड थांबलं ध्यानातून उठून शंकर हात धरून हे काय म्हणणार प्रभू हे कसं काय ते काय कसं मग तो कृष्ण म्हणतो कोण प्रभू कोण प्रभू कोण कोण ईश्वर कोण भक्त हे हिशोब तुम्हाच ठेवा म्हणत, शंकर म्हणतो की मला तू प्रभू म्हणतोय हा कोणता भक्त आहे कोणता देव आहे हिशोब तुम्हीच ठेवा तुला तर माहिती आहे, कृष्ण म्हणतो मी तर ग्वाला आहे मला हिशोब नाही गणित नाही शिकलो मी मला फक्त प्रेम करणं येत आहे, हिशोब तुमच्याकडे तुम्ही ज्ञानी आहे तुमच्याकडे गमत मैत्री भावानी एकमेकासोबत गमती जमती दोघं एकमेकाला नमस्कार म्हणाले मग तो म्हणतो पुढचा संवाद मग चालू आहे भागवतात सुंदर वर्णन येतं हरिवंश विलास मध्ये हरिवंश पुराणात, तर म्हणून ते गुडाकेश शब्दाचा अर्थ सांगत होतो इथे मम देहे गुडाकेश यच्छान्य दृष्ट जे काही तुला पाहिजे जिथे जिथे तुला नजर जाईल जे सगळं तुला कनेक्ट सगळं माझ्यात दिसेल सगळ्यामध्ये मी दिसेल, कोणत्याही लाटेकडे पाहा तू वर दुर्बिणीने पहा दूरच्या समुद्रातल्या ना तर जहाजात जाऊन मधल्या समुद्रातल्या लाठी पहा तुला लक्षात येईल की अरे एकही लाट अशी नाही ज्याच्यात हे तोच नाही आहे एकच नाही आहे कनेक्टेड आहे, एक लाट रस्त्यावर घुमून सैर करणे नाही गे घुमून फिरून येते म्हणून बिडी फुकून येते लाट याला चिपकून येत तरच आहे त्याला सोडून नाही लाट जाऊ शकत कुठे तसं न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेन स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्यामि योगम शा श्लोक बरेचदा म्हणतो मी काय परंतु मुझको तो इन प्राकृत नेत्रों द्वारा देखने में निस्संदेह समर्थ नहीं है इसी से मैं तुझे दिव्य अर्थात अलौकिक चक्षु देता हूँ इससे तू मेरी ईश्वरीय योग शक्ति को देख, अपने चरम चक्षु है लिमिटेड है बंद एवडा आणि मटेरियल आहेत भौतिक आहेत त्याच्यामुळे हे ज्याच्यापासून बनले तेच त्याला दिसते कळते मांस रक्त जे काय असत तसं वस्तू आहे आणि बोबूळ वस्तू आहे ते त्याला वस्तूच फक्त कळू शकतात दिसू शकतात त्यातला आत सार नाही कळू शकत कारण सार आपल्या आत आहे डोळ्याने नाही कळत सार आपण म्हणतो सार सार समजलं समजलं म्हणजे कोणत्या अवयवाने केलं का खाल्लं ऐकलं की नाही नाही सार तर आत आत विचार आणि सार आत कोण आहे आत जो कोणी आहे त्याला कळवा सार पा वस्तू पाहिली आवाज ऐकला पदार्थ खाल्ला स्पर्श झाला सगळा वास घेतला पण त्या सगळ्याचा अर्थ आत कळला आत जो आहे त्या आतल्या म्हणजे ध्यानात डोळे बंद करून जे डोळे उघडतात आतल्या दृष्टीने समज आली प्रज्ञा झाला रतम भरा प्रज्ञा उपनिषदांमध्ये वाक्य येतात प्रज्ञा भरून जाते ओतप्रोत व्हायला लागते सत्याने, तर आज इथे थांबव पुढच्या वेळेस 9व्या श्लोकापासून सुरुवात करू संजय उवाचपासून जय श्री कृष्ण। आता थोड्या वेळ मी नुसतंच संगीत लावतो थोड्या वेळ 5 मिनिटासाठी बॅकग्राऊंडमध्ये मुद्दाम तुम्ही 2 मिनिटं डोळ्यापासून शांत होऊ शकाल या उद्देशाने आणि मग आपल्या आपल्या प्रतिक्रिया